राहुरी तालुक्यात 1 जुलैला सकाळी वनमहोत्सव कृषी दिनानिमित्त सर्व क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच शासकीय निमशासकीय क्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून कृषी दिन साजरा केला. तर स्टेट बँक राहुरी शाखेने वृक्षारोपणासह रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 1 जुलैला कृषी दिनानिमित्त स्टेट बँक राहुरी शाखा यांच्या वतीने तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, डॉक्टर जयंत कुलकर्णी, शाखाधिकारी रविकिरण देशमुख यांच्या हस्ते बँक परिसरात वृक्षारोपण करून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. बँकेच्या 61 वर्धापन दिनानिमित्त आज आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला रोटरी ब्लड बँकेच्या साह्याने. आणि माननीय तहसीलदार साहेब तसंच आपले माननीय पोलीस इन्स्पेक्टर साहेब, पोलीस राहुरी पोलीस स्टेशनचे प्रमुख, तर त्या दोघांच्यापासून ब्लड डोनेशनला सुरुवात झाली. जवळपास 100 ब्लड डोनेशन होईल असं आपलं टार्गेट आहे. आज त्या दोघांच्या उपस्थितीत आणि बाकीचे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम पण घेतला आहे. त्याच्यानंतर आज डॉक्टर्स डे आहे, सीए डे आहे, पर्यावरण दिवस आहे आणि स्टेट बँक दिवस आहे. तर ह्या सगळ्यांच्या वतीनं ह्या सर्व संबंधितांना स्टेट बँकेच्या आणि माझ्या स्टाफच्या बाजूने आणि राहुरी ब्रांचतर्फे माझ्या शुभेच्छा. सुधीर गाडेकर, अविनाश साबरे आदींसह जवळपास 60 ते 70 जणांनी रक्तदान केले. तसेच भाजपचे कार्यकर्ते अण्णासाहेब शेटे, सुभाष वराळे, योगेश देशमुख, नरेंद्र शिंदे, प्रवीण तनपुरे, प्रदीप गलियल, राजेंद्र वाडेकर आदींनी एकत्र येऊन राहुरी बस स्थानक परिसरात शेकडोंच्या संख्येने वृक्षारोपण केले. तर राहुरी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डोईफोडे आणि डॉक्टर क्षीरसागर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह रुग्णालय परिसरात वृक्षारोपण केले. त्याचे दुष्परिणाम आपण आज जे भोगतो आहोत, पाण्याचं जे स्कॅरसिटी आहे, पाणी दुष्काळ झाली येतोय, पाऊस कमी पडतोय आणि ह्या याच्यामुळे पूर्ण समाज जीवनच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. म्हणून शासनाने जो एक अत्यंत चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि आपण शासनाच्या वतीनं पुन्हा मोठमोठी लावण्याचा जो विचार किंवा जो कृतीमध्ये आणलेला आहे त्याबद्दल खरं म्हणजे शासनाचं पण अभिनंदन करायला पाहिजे. आणि या शासनाच्या उपक्रमामध्ये सर्व सार्वजनिक संस्था, सर्व सरकारी संस्था आणि सर्व नागरिक मंडळी लोकसहभाग ह्या सर्वांनी याच्यात इतका उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे. त्यामुळे आज आपल्याला तरी हे जे चित्र दिसतं आहे ते खूप सुंदर आहे आणि आशादायी आहे. आपण पर्यावरणाच्या बद्दल एवढा आज विचार करतो आहोत, पर्यावरणाबद्दल आपण सगळ्यांनी जी काळजी जर घेतली तर भविष्यामध्ये आज पर्यावरण नादुरुस्त झाल्यामुळे किंवा परिणामाचे जे नुकसान झाल्यामुळे जे परिणाम आपल्याला भोगत आहेत ते पुढील भावी पिढीसाठी ते परिणाम त्यांना भोगावे लागणार नाही, चांगलं त्यातलं काहीतरी निघेल. तसेच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरून स्टेशन रोड आणि अन्य ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. तसेच तालुक्यातील राहुरी कृषी विद्यापीठ येथे कुलगुरू डॉक्टर विश्वनाथन यांनी विद्यापीठातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विद्यापीठ क्षेत्रात 31 विभागात जवळपास 60,000 झाडांची लागवड करून कृषी दिन साजरा केला. जुलै फर्स्ट है, आज वन महोत्सव और कृषी दिन है. पूरा हमारा एमपी केवी कैंपस में 61,000 प्लांट्स प्लांटिंग कर रहे. पूरा स्टाफ, स्टूडेंट, सभी वाइस चांसलर लेकर सभी अभी प्लांटिंग में इन्वॉल्व हुआ है. लेकिन हमारा इस वीक पूरा हफ्ता एक 7 दिन चलेगा और पूरा कैंपस को ग्रीन करना है हमारा. दिस इसके साथ कृषि दिवस भी है. वी आर एक्सपेक्टिंग गुड रेन्स, अच्छा रहे बारिश का होने का उम्मीद है. इसलिए थोड़ा पर्यावरण को बैलेंस में रखने के लिए एक कोशिश है. अभी अगले 4 साल में पूरा कैंपस को प्लांटिंग करना हमारा उद्देश्य. 1 जुलै कृषी दिन आपण नेहमी साजरा करतो. आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक त्यांचा हा जन्मदिवस आणि त्यांचा हा जन्मदिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करत आलेलो आहोत. या अनुषंगानेच महाराष्ट्र शासनाने यामध्ये मागच्या वर्षीपासून कृषी जागृती सप्ताह आणि त्याचबरोबर यावर्षी वनमहोत्सव सप्ताह आपल्याला आपण साजरा करीत आहोत.
ही फार मोठी गोष्ट आहे की कृषी जागृती सप्ताहावर वनमहोत्सवाला महाराष्ट्र शासन यामध्ये जास्तीत जास्त महत्व देत आहे आणि आज 1 जुलै रोजी पूर्ण राज्यामध्ये 2 कोटी वृक्ष लागवडीचा नियोजन केले गेलेलं आहे आणि त्याचा हा साजरा केला जातो. त्या अनुषंगाने विद्यापीठामध्ये आपण नियोजन केलेलं आहे, गेल्या 2 महिन्यापासून आपण नियोजन केलेलं आहे आणि राहुरी या ठिकाणी हेडक्वार्टरला आपण जवळजवळ 61,000 पेक्षा जास्त वृक्ष लागवडीचं नियोजन केलेलं आहे. अशा प्रकारे तालुक्यातील सर्व क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा असा नारा देऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडांचे महत्त्व पटवून दिले. सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी.